स्थानीय अपराध शाखा की एक टीम ने किराना व्यापारी को लूटने वाले एक गिरोह का पर्दाफाश किया है। इस मामले में पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और बाकी बचे फरार आरोपियों की जांच की जा रही है। किराना व्यापारी की वसूली कर गांव लौट रहे व्यवसायी को लुटेरों के एक गिरोह ने रस्ते में रोककर पीटा और लूट लिया। 24 घंटे के भीतर यवतमाल स्थानीय अपराध शाखा की एक टीम ने जांच शुरू की। व्यवसायी अनिल शर्मा महागांव के रहने वाले हैं। नांदेड़ जिले से पैसे लेने के लिए आते समय 3 दुपहिया वाहन पर सवार 7 लोगों ने उनके साथ मारपीट की और लाखों की नकदी लूट ली। महागांव पुलिस और स्थानीय अपराध शाखा की टीम ने जांच कर 3 चोरों को गिरफ्तार किया है और उनके पास से 3,42,000 रुपए नकद बरामद किया है। अन्य फरार आरोपियों की तलाश की जा रही है। सारखणी माहूर जिला नांदेड येथून किराणा मालाच्या उधारीचे पैसे रुपये 10,00,000 वसुली करून मोटरसायकलने महागाव येथे परत येत असताना तोंडावर काळा कापड बांधलेल्या 3 मोटरसायकलवरील 7 इसमांनी नागपूर तुळजापूर महामार्गावरील खड्डा फाटा पुलावर मागून येऊन त्यांना अडवून तोंडावर मिरचीची पूड फेकून डाव्या व उजव्या हातात चाकूने वार करून खाली पाडले व त्यांच्या जवळील रोख 10,00,000 रुपयांची पिशवी झपरीने हिसकावून माहूर गावाच्या दिशेने पळून गेले। अशा फिर्यादीवरून पोस्ट महागाव येथे अपराध क्रमांक 535/222 भादवी कलम 395-397 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यवतमाळ यांनी सदर प्रकरणाच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक उमरखेड व पोलीस अधीक्षक तालुका यवतमाळ यांना आदेश दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पथकाने पोस्ट महागावचे पोलीस निरीक्षक विलास चव्हाण एपीआय खंदारे यांनी घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली। सायबरसेल यवतमाळ येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या तांत्रिक मदतीच्या सहाय्याने गुन्ह्याच्या तपासास सुरुवात करण्यात आली। माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काही संशयितांची नावे समोर आली, त्या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश व तपास माहूरच्या दिशेने केंद्रित करण्याच्या सूचना तपास पथकास देण्यात आल्या। त्याप्रमाणे माहूर येथून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून दुसऱ्या आरोपीची माहिती मिळाली। सदर दोन्ही आरोपींची सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे उर्वरित आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी शोध पथकांनी विशेष मोहीम राबवली, त्यामध्ये गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले। आता पावेतो करण्यात आलेल्या गुन्हे तपासामध्ये एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे व अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने 2 मोटरसायकली 3 मोबाईल व लुटलेल्या रकमेपैकी रोख रक्कम 3,42,000 असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाचे प्रयत्न चालू आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधीक्षक उमरखेड श्री प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखा। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।